नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत सेतू अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2022-2023 इयत्ता 8वी, विषय सामाजिक शास्त्र, त्यामध्ये भूगोल, कालावधी 2 तास, घटक स्थानिक वेळ व प्रमाण वेळ, दिवस 1, 2, 15 या 3 दिवसाचा अभ्यासक्रम आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। सेतूसाठी मागील वर्षातील किंवा मागील वर्गातील अध्ययन निष्पत्ती, घटक ऋतुनिर्मिती व पृथ्वी आणि वृत्ते, त्यामध्ये थोडे आठवूया। पहिला प्रश्न, पृथ्वीवर दिन व रात्र कशामुळे होतात? उत्तर, पृथ्वीवर दिन व रात्र पृथ्वीच्या परिवलनामुळे होतात। दुसरा प्रश्न, पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या क्रियेस काय म्हणतात? उत्तर, पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या क्रियेस परिभ्रमण असे म्हणतात। तिसरा प्रश्न, पृथ्वी गोलावरील उभ्या रेषांना काय म्हणतात? उत्तर, पृथ्वी गोलावरील उभ्या रेषांना रेखावृत्त असे म्हणतात। चौथा प्रश्न, प्रत्येकी 1° अंतराने एकूण किती रेखावृत्ते काढता येतात? उत्तर, प्रत्येकी 1° अंतराने एकूण 360 रेखावृत्ते काढता येतात। पाचवा प्रश्न, काळ मोजण्यासाठी कोणत्या साधनांचा उपयोग होतो? उत्तर, घड्याळ, दिनदर्शिका, वेळापत्रक, घटिकापात्र, वाळूचे घड्याळ इत्यादी साधने काळ मोजण्यासाठी वापरतात। त्यानंतर आहे अध्ययन अनुभव कृती। पुढील कालावधीसाठी खालील तक्ता परिसरातील सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळा नोंद करून हा तक्ता पूर्ण करायचा आहे। आता हा कृतीजन्य प्रश्न आहे, तो तुम्हाला दैनंदिन कृती करून हा तक्ता पूर्ण करावा लागेल। तक्त्यामध्ये दिनांक लिहून दिले आहे 15 जून ते 24 जून। आता 15 जूनला सूर्योदय कसा झाला, कसा झाला म्हणजे किती वाजता झाला, सूर्यास्त कितीला झाला, कालावधी दिनमान, कालावधी दिनमान म्हणजेच सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत, कालावधी रात्रमान तो किती कालावधी होता, रात्रमान म्हणजे सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत, आणि माहितीचा स्रोत। अशा प्रकारे ही सर्व माहिती भरून तुम्ही हा तक्ता पूर्ण करायचा आहे। त्यानंतर कृती 2 आहे, एक भोवरा घ्या दोरीच्या साह्याने, तो पृष्ठभाग असलेल्या ठिकाणी फिरवावा, भोवऱ्या फिरवताना निरीक्षण करा। आता कृती 1 व 2 वरून आपणास असे समजले की तक्त्यावरून तुमच्या लक्षात आले असेल दिनमान व रात्रमान यात फरक पडतो आहे। भोवऱ्याप्रमाणे आपली पृथ्वी फिरत असते, पृथ्वी आपल्या आसाभोवती म्हणजे स्वतःभोवती फिरते। पृथ्वीच्या परिवलनासाठी सुमारे 24 तास लागतात। पृथ्वी स्वतःभोवती फिरताना पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते। पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवसाच्या स्वरूपात कालगणना करणे शक्य झाले आहे। आता कृती 3, एक चेंडू घेणे त्याच्याबरोबर मध्यभागी एक लांब घालणे, तार आपल्याला खाली व वरच्या बाजूस दिसेल ते बिंदू म्हणजे दोन्ही ध्रुव होय। आता एखादी दोरी या दोन्ही बाजूकडील तारांना नीट ताणून बांधा, ती दोरी एका उभ्या रेषेच्या स्वरूपात दिसेल। अशा प्रकारे अनेक दोऱ्या बांधून अनेक उभ्या रेषा काढा। या ठिकाणी ज्याप्रमाणे आपण या कृतीचे वाचन केलं आहे त्याप्रमाणे चित्रामध्ये कृती दाखवली आहे। उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव, तार लावला आहे, दोरी बांधली आहे। आता मला हे समजले, उत्तर आपल्याला काय समजले ते लिहावं लागेल। तर उत्तर, रेखावृत्त म्हणजे काय, अक्षरवृत्त म्हणजे काय, पृथ्वीचे परिवलन कसे असते हे समजले। पहा बरे जमते का, एक रेखावृत्तातील अंशामध्ये सांगितलेल्या अंतरास रिकामी जागा असे म्हणतात। उत्तर, रेखांश, एक रेखावृत्तातील अंशामध्ये सांगितलेल्या अंतरास रेखांश असे म्हणतात। 2, रिकामी जागा रेखावृत्ताला मूळ रेखावृत्त म्हणतात। उत्तर, 0° रेखावृत्ताला मूळ रेखावृत्त असे म्हणतात। तिसरा प्रश्न, काळ मोजण्याची साधने कोणती आहेत, तुम्हाला माहीत असलेली साधने लिहायची आहेत। तर उत्तर, घड्याळ, दिनदर्शिका, वेळापत्रक, घटिकापत्र, वाळूचे घड्याळ इत्यादी साधने काळ मोजण्यासाठी वापरतात।
चौथा प्रश्न, अरुणाचल प्रदेशातील ईटानगर येथे सूर्यास्त झाला आहे. पुढील शहरामध्ये होणाऱ्या सूर्यास्ताचा क्रम त्यापुढे लिहा. नागपूर महाराष्ट्र, कलकत्ता पश्चिम बंगाल, गांधीनगर गुजरात, जयपूर राजस्थान. आता याचा आपल्याला क्रम लिहायचा आहे. तर उत्तर ईटानगर, कलकत्ता, नागपूर, जयपूर, गांधीनगर अशा क्रमाने तो सूर्यास्त झाला आहे. पाचवा प्रश्न, परिवलन म्हणजे काय? उत्तर पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती गोल फिरते त्या क्रियेला पृथ्वीचे परिवलन असे म्हणतात. त्यानंतर पुन्हा उपक्रम किंवा स्वाध्याय आहे. वरील आकृतीमध्ये मूळ वृत्तांची मूल्ये दिली आहेत, उर्वरित अक्षवृत्त व रेखावृत्तांची मूल्ये नकाशात लिहा. विषुववृत्त, कर्कवृत्त, रेखावृत्त, आर्टिक वृत्त, उत्तर ध्रुव, मकर वृत्त, अंटार्क्टिका वृत्त, दक्षिण ध्रुव अशा प्रकारे आपण उपक्रम किंवा स्वाध्याय या ठिकाणी हा पूर्ण केला आहे. आणि त्याचबरोबर इयत्ता आठवी विषय भूगोल सेतू अभ्यासक्रम संबंधित पहिला दुसरा आणि 15वा दिवसासाठी जे काही आपल्याला अध्ययन दिलं होतं, अभ्यास करण्यासाठी जे काही प्रश्न विचारली होती ती प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी आपण लिहिली आहे. अशाच प्रकारचे सेतू अभ्यासासंबंधित, परीक्षेसंबंधित, स्वाध्यायासंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.